नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बांबूच्या प्रक्रियेबाबत किंवा बांबू ट्रीटमेंट आपण ज्याला जी म्हणतो त्याची माहिती घेणार आहोत. आपणा सगळ्यांना माहिती आहे की बांबू जर आपण तसाच वापरला तर साधारण त्याला वर्षा दोन वर्षामध्ये कीड लागून तो कुचका होऊन तुटून जातो. पण जर बांबू वापरण्याआधी आपण त्याला जर प्रक्रिया करून घेतली तर त्याचं आयुष्यमान जे आहे हे 3 ते 4 पट वाढण्यास मदत होते. आणि बांबू प्रक्रियाच्या या छोट्याशा यूट्यूबला व्हिडिओला आपण सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना हे फॉरवर्ड करा. आणि या बांबू प्रक्रियेच्या बद्दलची माहिती माझे सहकारी डॉक्टर त्रिपाठी हे आपणास देतील. नमस्कार. बांबू उपचार हा एक महत्त्वपूर्ण आणि आवश्यक प्रक्रिया आहे. या प्रक्रिया बांबूची साठवण क्षमता वाढवण्यासाठी केल्या जाते. या प्रक्रिया आपल्याला माहीत आहे की बांबू कापण्यानंतर बांबूची लाईफ 1 ते 1.5 ते 2 वर्ष असते. त्यानंतर ते कुजण्यास सुरुवात होते. ट्रीटमेंटेड बांबू आपला माहीत आहे की बांबूचा उपयोग हमारे दैनंदिन जीवनात वाढत चालला आहे. त्याचा उपयोग बांबूचा स्ट्रक्चर, बांबूचा फर्निचर, बांबूचा हाऊस इत्यादीमध्ये केल्या जाते आणि ते दीर्घकालीन टिकल्यात पाहिजे यासाठी बांबू उपचार हा प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. बांबू उपचार करण्यासाठी आम्ही एक रसायन वापरतो. त्या रसायनाचं नाव CCB कॉपर क्रोम बोरॉन या नावाने हा रसायन आहे. हा BPI प्रेशर मशीन आहे. त्याचा उपयोग आम्ही बांबू ट्रीटमेंट करण्यासाठी उपयोग करत आहे. या BPI-मध्ये CCB या चेंबरमध्ये भरला जाते आणि त्याचा उपयोग आम्ही ट्रीटमेंट करण्यासाठी करत आहे. पहिला आम्ही जो बांबूचा पोल आहे त्यामध्ये 2 छिद्र हा विपरीत दिशामध्ये केले जाते. या छिद्र करायचा जो 2 मुख्य उद्देश आहे. पहिला, जेव्हा आपण हा बांबू ज्या चेंबरमध्ये टाकतो तेव्हा अतिदाबामुळे ते आत फुटू शकते. दुसरा उद्देश म्हणजे छिद्रांच्या सहाय्याने आम्ही जो CCB आहे सो प्रेशर के थ्रू बांबूचे आतमध्ये जायला पाहिजे, जेणेकरून बांबू आतून पूर्ण रूपेण ट्रीटेड होणार. हा चेंबरमध्ये ढाकण खोलून त्याला बांबू भरून छिद्रयुक्त बांबू भरून त्याला ढक्कनला घट्ट बंद करून त्यानंतर आम्ही आज चेंबरमध्ये CCB तयार करतो. CCB तयार करण्यासाठी 100 लिटर पाण्यात 7 किलो CCB रसायन मिसळून एक रसायन केला जातो आणि तो रसायन बांबूच्या उपचारकरिता वापरलो जातो. त्यानंतर या वॅक्युम पंपाने साहाय्याने आम्ही चेंबरचे आतमध्ये वॅक्युम क्रिएट करतो -760 डिग्रीचा. आणि त्या वॅक्युम क्रिएट करण्याचा फायदा हा होतो की जे ब्या हवा आतमध्ये आहे ते बाहेर निघून घेतो जातो. आणि त्यानंतर हा 20 मिनिटाची प्रक्रिया आहे. त्यानंतर आम्ही हा पंपाने सहाय्याने चेंबरमध्ये CCB सोडतो. CCB सोडण्यानंतर 4 तासासाठी आम्ही प्रेशर क्रिएट करतो. हा प्रेशर 10 bar राहिला पाहिजे आणि हा प्रेशर 4 तासांनी मेंटेन करावा. 4 तासानंतर आम्ही एकदा पुन्हा वॅक्युम क्रिएट करतो. हा वॅक्युम क्रिएट करायचा फायदा हा होतो की जेव्हा केमिकल आतमध्ये चेंबरच्या आतमध्ये आणि बांबूच्या छिद्रांचे आतमध्ये जेव्हा CCB आहे ते बाहेर निघून जातो. सो शेतकरी बंधू, 4.5 तासानंतर हा प्रक्रिया 4.5 तास संपत आहे. त्यानंतर आम्ही सगळे बांबू बाहेर काढतो आणि जेव्हा बांबू तुम्ही बाहेर काढणार तेव्हा ते निळसर हिरवा हा कलर तुम्हाला दिसत असतो. आणि तुम्ही पाहू शकतो जो हलका निळसर हिरवा कलर आहे ते इंडिकेटर आहे की तुमची बांबू प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बांबूला तुम्ही साफ करून पाणी के सहाय्याने तुम्ही साफ करा.
जेणेकरून बांबूचे उपर परत जे ब्या केमिकलची परत आहे ते निघून जाते आणि हा बांबू तुम्ही आडवा रखा जेणेकरून जो केमिकल इस छिद्र के अंदर आहे सो बाहेर निघून जातो आणि हा बांबू 4-5 दिनानंतर वापर केल्यासाठी उपयोग करू शकतो. शेतकरी बंधू जर काठी बँड आहे तर त्यांनी सरळ करावी, सरळ करण्याकरिता आगीने गरम करावी आणि थंड पाणी लगावून त्याला थंड करावी. अशा प्रकारे प्रक्रिया केलेल्यावर बांबू 20-25 वर्ष तक टिकतात आणि त्यांची किंमत पण 1.5 पट वाढते. ट्रीटमेंट बांबू तुम्ही विभिन्न का क्षेत्रामध्ये वापरू शकतो, जसं की बांबूचा स्ट्रक्चर बनवण्यासाठी, बांबूचा फर्निचर बनवण्यासाठी, बांबूचा स्टूल बनवण्यासाठी, बांबूचे हाऊस इत्यादीसाठी तुम्ही हा ट्रीटेड बांबू वापरू शकतो. ज्या शेतकऱ्यांना आपल्या काठीवर प्रक्रिया करायची असेल त्यांनी आपली बांबू काठ्या आणाव्यात आणि विद्यापीठकडून सवलतीच्या दरात प्रक्रिया करून घेऊ शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.